इंग्लंडमधून आता जे प्रवासी आलेले आहे नगर जिल्ह्यामध्ये त्याची सध्याची परिस्थिती काय आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे इंग्लंडमधून 25 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये जे प्रवासी आलेले आहेत त्याची यादी मेडिकल डिपार्टमेंटकडून प्राप्त झालेली आहे. ते यादीमध्ये 25 जण त्याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये तिथला पत्ता होता आणि त्या ठिकाणी ते येत आहेत. मात्र ते प्रत्यक्षात काही लोक मुंबईमध्ये राहिलेली होती, त्या ठिकाणी टेस्टिंग घेतलेली होती. मात्र ते यादीची छाननी केली असता 15 पैकी 19 ज्या व्यक्ती आहेत त्या अहमदनगर मनपा क्षेत्रातल्या होत्या, तर 6 ग्रामीण क्षेत्रातल्या होत्या. यांची यापूर्वी टेस्ट झालेली आहे, या ठिकाणी देखील सर्वेक्षण केलेलं आहे आणि 25 पैकी 20 जणांच्या टेस्ट झालेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट आलेले आहेत आणि ते सगळेच्या सगळे निगेटिव्ह आहेत. 5 जणांचे टेस्ट रिपोर्ट उद्या येतील. ते सर्वही असिम्प्टोमॅटिक आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही. हा जो इंग्लंडमधून आलेला जो आहे तो नवीन स्ट्रेन जो आहे, मी यापूर्वीही माहिती दिलेली आहे किंवा आयसीएमआरच्या माहितीनुसार हा स्ट्रेन जो आहे तेवढा विरलंट नाही, तेवढा पॉवरफुल नाही. मात्र एक खबरदारीचे उपाय म्हणून या ठिकाणी या सर्व टेस्ट घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर या यादी व्यतिरिक्त माझं अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन आहे की या व्यतिरिक्त जरी कुणी युरोप किंवा अन्य देशातून आले असतील तर त्याची माहिती देखील प्रशासनास दिली तर त्यांचं देखील तपासणी केली जाईल. युरोपमधले विशेषतः जर आले असतील आणि आपल्याला माहिती प्राप्त असतील तर ते आम्हाला दिली तर आम्हाला इमिजिएटली त्याच्यावर ऍक्शन घेता येईल. आमच्या माहितीप्रमाणे आता युरोपच्या सगळ्या फ्लाईट्स बंद आहेत, त्याच्यामुळे तशी शक्यता कमी आहे. मात्र जर कुणाला काही इन्फॉर्मेशन मिळाली तर आम्हाला जरूर या ठिकाणी द्यावी. कोविडच्या बाबतीमध्ये 26 डिसेंबरचं जे आपल्या जिल्ह्याचं जे कामकाज आहे त्याबद्दलची मी माहिती देतो. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह केसेस ज्या आहेत त्या 68,291 आहेत. आजच्या ज्या नवीन रुग्ण जे आहेत ते 125 रुग्ण दाखल झालेले आहेत, ते देखील असिम्प्टोमॅटिक आहेत. आणि ज्या ऍक्टिव्ह केसेस आता म्हणजे जे हॉस्पिटलला ॲडमिट आहेत ते 1126 एवढ्या केसेस आहेत. आपला जिल्ह्याचा जो डेथ रेट आहे तो 1.5 आहे. राज्याचा सरासरी डेथ रेट जो आहे तो 2.6 आहे. त्याच्यामुळे आपला राज्याच्या सरासरीपेक्षा डेथ रेट हा कमी आहे. परत एकदा मी नागरिकांना आवाहन करेन की कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही.